नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता चौथी विषय गणित घटक संख्या ज्ञान पाच अंकी संख्या ओळख पानक्रमांक नऊ व दहा अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे की माझी ओळख विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चारांकी संख्या वास्तावर लिहिता येते हो की नाही मग आज आपण संख्या ज्ञानमधील पाच अंकी संख्येची ओळख करून घेऊयात त्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते त्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही द्या सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती नऊ हजार नऊशे नव्याण्णव अगदी बरोबर त्याच्या पुढची संख्या कोणती हे आपण गणित करून पाहूया संकेत एक मिळवला की पुढची लगतची संख्या मिळते हे तुम्हाला माहीत आहे आता नऊ हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक ही बेरीज उभ्या मांडणीत करू नऊ एक एकक एक हे दहा एकक होतात त्यांचा एक दशक हातचा तयार होतो तो दशकाच्या घरात मांडू नऊ दशक व एक दशक मिळून दहा दशक त्यांचा एक शतक हातचा होतो तो शतकाच्या घरात मांडू यानंतर नऊ शतक व एक शतक मिळून दहा शतक होतात दहा शतकाचा एक हजार तो एक हजार हजाराच्या घरात मांडू हजाराच्या घरात नऊ अधिक एक म्हणजे दहा आले म्हणून ती संख्या दहा हजार आहे हे दहा हजार एकत्र करून त्याला एक दश हजार म्हणू त्याच्यासाठी हजाराच्या डावीकडे एक नवे स्थान निर्माण करू त्याला दह हे नाव देऊ अशा प्रकारे नऊ हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक मिळून पुढील संख्या दहा हजार हे झाली आता पुढील संख्या पहा या संख्येचे वाचन एकदश हजार तीन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर असेही करता येईल परंतु सोयीसाठी ही, ही संख्या तेरा हजार पाचशे अठ्याहत्तर अशी वाचतात म्हणजे ही स्थाने एकत्र येतात आता पुढे काही संख्या आहेत त्या आपण संख्या वाचूया व अक्षरात लिहूया वीस हजार अडुसष्ट हजार आँशी हजार, म्हणजे तुम्हाला पाच अंकी संख्येचे वाचन व लेखन कसे करायचे ते समजले आहे आता पुढे काही प्रतिके आहेत ते प्रतिके पहा तयार झालेल्या संख्या वाचा पहिल्या प्रतिकामध्ये दश हजारच्या घरामध्ये एक दोन तीन चार मणी आहेत हजारच्या घरात एक दोन मणी आहेत शतकच्या घरात एक मनी आहे दशकच्या घरात एक दोन मणी आहे आणि एककच्या घरात एक मनी आहे यावरून तयार झालेली संख्या आहे बेचाळीस हजार एकशे एकवीस आता अशाच प्रकारे पुढील संख्येचे आपण वाचन करूया पन्नास हजार एक साठ हजार सव्वीस एकतीस हजार अगदी बरोबर आता आपण अक्षरी संख्येचे अंकात लेखन कसे करायचे ते पाहूयात बासष्ट हजार म्हणजे साठ हजार अधिक दोन हजार म्हणजे यात सहा दश हजार व दोन हजार आहेत या संख्येत शतक नाहीत म्हणून शतकाच्या घरात शून्य लिहिली अशा प्रकारे बासष्ट हजार सदतीस या संख्येचे अंकात लेखन केले यानंतरची पुढचे संख्या पहा सत्तर हजार दोनशे सहा सत्तर हजार म्हणजे सात दशशतक आहेत याशिवाय संख्येत आणखी हजार नाहीत व दशकही नाहीत म्हणून हजार व दशक या घरात शून्य लिहिले तीस हजार एक येथे तीस हजार म्हणजे तीन दश आहेत याशिवाय संकेत आणखी हजार शतक किंवा दशक नाहीत म्हणून त्या घरात शून्य लिहिले अशा प्रकारे आज आपण संख्या ज्ञान या पाठातील पाच अंकी संख्येचे वाचन व वा लेखन कसे करायचे ते पाहिले समजलं ना तुम्हाला पाच अंकी संख्येचे वाचन व वा लेखन कसे करायचे ते तर मग पुढील स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा पुढील संख्या वाचा व अक्षरात लिहा पुढील संख्येचे अंकात लेखन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद